नमस्कार, मी डॉक्टर स्वाती खारतोडे, आहार तज्ज्ञ आणि संशोधक म्हणून विश्वराज हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आज मी तुम्हाला म्हशीच्या दुधाचे फायदे सांगणार आहे. बरोबर ऐकलं तुम्ही, म्हशीच्या दुधाचे फायदे सांगणार आहे. जे आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की म्हशीच्या दुधामध्ये खूप सारे फॅट्स आहेत किंवा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खूप आहे, आणि ते खरंही आहे. पण हे जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत त्याच्यामधील 70 to 75% म्हणजे 70 to 75% फॅट्स हे मिडियम चेन फॅटी ॲसिड आणि शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहेत. म्हणजे काय? तर जेव्हा आपण कोणताही फॅटी पदार्थ, तळलेला पदार्थ खातो तो लॉंग चेन फॅटी ॲसिड असतो, ज्याला फुफा पण म्हणतात. तर जेव्हा ते स्टमकमधून पुढे लहान आतड्याच्या पहिल्या भागामध्ये जातं, ज्याला आम्ही डिओडिनम म्हणतो, तिथे जातं, तेव्हा पित्ताशयातील पित्त येतं आणि त्याचं छोट्या छोट्या फॅट ग्लोब्युल्समध्ये कन्वर्ट करतं, रूपांतर करतं, त्याला आम्ही इमल्सिफिकेशन म्हणतो. मग त्याच्या पुढे पूर्ण इंटेस्टाईनमध्ये त्याची डायजेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते आतड्यांच्या पेशींमध्ये शोषून घेतलं जातं, एंटरोसाइटमध्ये जेव्हा त्याचं शोषून घेतलं जातं, तेव्हा हे छोटे तुकडे कोलेस्टेरॉलसोबत पुन्हा एकत्र येऊन त्याचं कायलोमायक्रॉन तयार होतं आणि हे डायरेक्टली रक्तवाहिन्यांमध्ये शोषून न जाता ते पहिल्यांदा लिम्फॅटिक वेसलमध्ये जातं, लिम्फॅटिक वाहिन्यांमध्ये जातं. तिथून पुढे ते ट्रॅव्हल करत करत मानेच्या रक्तवाहिन्यामध्ये, तिथून त्याची रक्तवाहिन्यांमध्ये एंट्री होते. मग तिथून फिरं जेव्हा ते लिव्हरमध्ये जातं, ते लिव्हरच्या पेशींमध्ये पण त्याची सहजासहजी एंट्री होत नाही, तर त्याला एका एल कार्निटिन नावाच्या वाहनाची गरज असते. मग त्या वाहनासोबत ते पेशी लिव्हरच्या पेशींमध्ये जातं आणि मग त्याचं मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया होते. म्हणजे जे लॉंग चेन फॅटी ॲसिड आहेत त्यांचं डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट आणि मेटॅबॉलिझम ह्या सर्व प्रक्रियांना खूप वेळ लागतो, खूप एनर्जी जाते. पण मिडियम चेन फॅटी ॲसिड आणि शॉर्ट चेन फॅटी ॲसिड ह्याच्यामध्ये जवळपास 70 to 75% ही प्रोसेस बायपास केली जाते, म्हणजे पचायला थोडासा वेळ कमी लागतो आणि एनर्जी पण कमी खर्च होते. तर म्हशीच्या दुधामध्ये हे जे मिडियम चेन फॅटी ॲसिड आणि शॉर्ट चेन फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असल्यामुळे ते पचायला थोडेसे सोपे जाते, म्हणजे कमी वेळ लागतो पचायला. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये खूप सारे कॅल्शियम आणि विटॅमिन डी असल्यामुळे हाडांना बळकट करण्यामध्ये म्हशीचे दूध खूप मदत करते. त्याच्यानंतर पोटॅशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे स्नायूंना बळकट करते, म्हणजे मसल स्ट्रॉंग होतात, मग बोन आणि मसल तुमचे स्ट्रॉंग होतात. आणि चौथी गोष्ट, ह्याच्यामध्ये सेलेनियम आणि झिंक सारखे अँटीऑक्सिडंट असतात. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप सारे टॉक्सिन आहेत, म्हणजे जे नॉर्मल प्रक्रिया आहे शरीरातील, किंवा आपण तळलेलं खातो, बेकरीचे पदार्थ खातो, पॅकेज्ड फूड खातो, त्याच्यामुळे टॉक्सिन तयार होतात शरीरामध्ये, हे टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम अँटीऑक्सिडंट करतं. तर हे सगळ्या गोष्टी या म्हशीच्या दुधामध्ये आहेत. आता हे दूध कोणी घ्यावं? तर लहान मुलं ज्यांचं वाढीचं वय आहे त्यांनी हे दूध घ्यावं, जे लोक ॲथलीट आहेत, जे रनिंग करतात त्या लोकांनी हे दूध घ्यावं, जे लोक व्यायाम करतात, व्यायाम म्हणजे विगरच व्यायाम नाही, अगदी 2-3 किलोमीटर वॉकिंग केलं आणि ॲक्टिव्हिटी जरी जास्त आहे, त्या लोकांनी हे म्हशीचं दूध घ्यावं. ज्यांना सतत प्रवास करावा लागतो, जे उन्हामध्ये खूप कामं करतात, वजन उचलण्याचे कामं करतात, शेतकरी आहेत, त्यांनी हे म्हशीचं दूध अवश्य घ्यावं. आता हे कोणी घेऊ नये? तर ज्यांचा प्रवास घरातल्या खुर्चीमधून, गाडीतल्या खुर्चीमध्ये आणि त्याच्यानंतर काम ऑफिसमधल्या खुर्चीमध्ये असा सिडेंट्री असतो, त्यांनी मात्र हे दूध अजिबात घेऊ नये. तर हे म्हशीचं दूध अतिशय उपयुक्त आहे, तर त्यामुळे हे म्हशीचं दूध रोज 1 to 2 ग्लास मात्र घ्यावं. थँक्यू.